शनिवार यांचं मत त्या संदर्भात त्यांनी व्यक्त केलं. नाही, पुन्हा एकदा आपण दिल्ली जाऊया प्रशांतकडे. प्रशांत, इकडे जे बीजेपी हेडक्वार्टर आहे तिथे जल्लोष सुरू आहे सध्या. आपण ती दृश्य पाहण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही सर, दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जल्लोष सुरू आहे. भाजपचे झेंडे घेऊन मोठ्या प्रमाणात लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत आणि दिल्लीच्या या भाजपच्या नवीन मुख्यालयाच्या बाहेर जल्लोष. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भाजप एकटासुद्धा आता 300 उंबरठ्यावर असल्याची बातमी मगाशी आली होती. आपण ताजी अपडेट पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न करूया. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत. हा प्रशांत बोला. जल्लोष प्रशांत, तिथे जल्लोष सुरू आहे. तिथे आवाजच एवढा सुरू आहे की कदाचित प्रशांत पर्यंत आवाज पोहोचत नाहीये. कारण भाजपला ज्या पद्धतीने संपर्क करण्याचा प्रयत्न करूया. प्रशांतला आता आवाज जातोय. प्रशांत, काय तिथे आता हेडक्वार्टरवर जल्लोष सुरू झालाय? भाजपच्या मुख्यालयामध्ये जल्लोषाला सुरुवात झाली आहे. मी माझ्या व्हिडिओ जर्नलिस्टला म्हणतो, विचार सांगतोय की त्यांनी जल्लोषाचं वातावरण दाखवावं. पहा, ज्या पद्धतीनं लोक हातामध्ये भारतीय जनता पक्षाचे झेंडे घेऊन मोठ्या संख्येने एकत्र होत आहेत. ढोल ताशे नगाडे वाजायला सुरुवात झालेली आहे. मिठाईचं वाटप देखील व्हायला सुरुवात झालेली आहे. लोक हातामध्ये शंखनाद घेऊन आणि मोदी मोदीच्या घोषणा देत आहेत. अशा प्रकारचे वातावरण पाहायला मिळत आहे. एक प्रकारे कार्यकर्ते एकत्र व्हायला सुरुवात झाली. आपल्या बाजूला पाहायला मिळेल की शेकडोच्या संख्येने हातात भारतीय जनता पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्ते आता भाजप मुख्यालयामध्ये एकत्र व्हायला सुरुवात झाली आहे. असं म्हणावं लागेल की ही सिलेब्रेशनची सुरुवात आहे. बंगालमध्ये जे शहीद झाले त्या शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे सगळे या पद्धतीत लोक एकत्र आले आहे. आणि एक सगळ्या प्रकारे आणि ज्या पद्धतीनं इथे विजेंद्र गुप्तांची वाईब देखील पाहायला मिळते, ज्या पद्धतीने आहे जे सगळे लोक इथे आलेले आहेत आणि या सगळ्यांचा माहोल जर बघितला आहे. विजेंद्र गुप्ता जे खासगुरु आहेत, ते नेते भारतीय जनता पक्षाचे सगळे इथे एकत्र आहेत आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकत्र व्हायला सुरुवात झालेली आहे. स्टुडिओ निश्चितपणे आपण हे दृश्य पाहतो आहोत. आज आज काय प्रकारची तयारी असणार आहे दुपारच्या नंतर? मिलिंद, जर बघितलं आपण इथे तर दुपारनंतर मोठी तयारी होऊ शकते. सायंकाळी 5 दरम्यान ज्या पद्धतीने इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचण्याची शक्यता आहे, त्यापूर्वी अमित शहा जे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत ते पोहोचण्याची शक्यता आहे. सोबतच जर बघितलं, मी माझ्या विजयला विनंती करतो, त्यांनी माहोल दाखवण्याचा प्रयत्न करावा. माहोल पहा, आपल्याला लोक एकत्र व्हायला सुरू झाली. त्यानंतर जर बघितलं, होऊ शकतं सायंकाळपर्यंत इथे हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते पोहोचतील. बाहेर जर बघितलं आपण मुख्यालयाच्या बाहेर, तिथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र आलेले आहे. हरियाणातून ढोल आलेला आहे, ढोल ताशे नगाडे आलेले आहे आणि इथे फुलांचा